आता सप्तमी आहे आणि त्याबद्दल मी थोडीशी आपल्याला पूजाविधी माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्याने सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओची सुरुवात सूर्यनारायणाच्या एका श्लोकाने करूया. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते, आदितस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने, जन्मांतरसहस्रेषु दारिद्र्य नोपजायते. खूप खूप ताकद आहे या श्लोकामध्ये. हे श्लोक जर आपण म्हणलं तर आपल्या सात पिढ्या जे आहेत त्यांनी जे पाप केलेलं आहे तेवढ्यांचं पाप आपल्या एका श्लोकानं नाहीशी होते. त्यामुळेच हा श्लोक सर्वांनी शिकून घ्यावा आणि ज्यांना येते त्यांनी सूर्यनारायणाला नमस्कार करताना हा श्लोक नक्की म्हणावा. सगळ्या सात पिढ्यांचा पापाचा नाश करणारा हा श्लोक आहे. खूप ताकद आहे ह्या श्लोकामध्ये. चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या रथसप्तमी आहे आणि उद्या सकाळी आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठायचं आहे. सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे. स्नान करून आपल्याला त्या स्नानाच्या पाण्यात आपल्याला काय काय टाकायचं ते घ्या ऐका. आपल्याला त्याच्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि थोडेसे तीळ टाकून आपल्याला रथसप्तमी करायची आहे. रथसप्तमी म्हणजे छोटीशी संक्रांत पण असते आणि ज्यांचं आपलं महिनाभर ज्यांनी काही अडीअडचणीमुळं आपला हळदीकुंकू केलं नसेल, संक्रांतीचं वाहन केलं नसेल, काही अडचणी असतील त्यामुळे त्यांनी ही छोटी संक्रांत असते आणि ह्या रथसप्तमीला त्यांनी राहिलेलं हळदीकुंकू करू शकतात. ज्यांचं बोर नान राहिले त्यांनी बोर नान करू शकतात आणि ज्यांची वाण राहिले त्यांनी वाणसुद्धा या उद्याच्या दिवशी करू शकतात. कारण उद्याचा दिवस हा सर्व करण्याचा शेवटचा दिवस असतो. उद्यापासून हळदीकुंकू ते सर्व बंद होतं परवापासून. त्यामुळं उद्याच्या दिवशी आपण सर्व राहिलेले कामं करू शकतो. मग सर्वप्रथम आपल्याला गंगाजल आणि तीळ टाकून स्नान करून घ्यायचे. ते पण सकाळी लवकर करायचे सूर्य निघण्याच्या अगोदर ब्रह्ममुहूर्तावर. आणि स्नान झाल्यानंतर आपल्याला झाडून पुसून घ्यायचं आहे. झाडताना आपल्याला त्या पाण्यामध्ये पुसू फरशी पुसतेवेळेस आपल्याला त्या पाण्यामध्ये गोमूत्र आणि थोडीशी हळद टाकून ते सर्व फरशी पुसून घ्यायचं आहे. आणि आपल्याला सडा टाकतानासुद्धा आपल्याला गोमूत्र आणि थोडीशी हळद टाकायची, मिठाचे खडे टाकायचेत आणि मग ते सडा टाकायचं आहे. त्यामुळं काय होतं तर बाहेरची वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही आणि आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. मनाला चौकटीची पूजा करायची, चौकटीला झाडून पुसून रांगोळी काढून सजून पूजा करायची, रांगोळी काढायची चौकटीवरसुद्धा. त्यानंतर तुळशीपाशी छान झाडून सडा टाकून रांगोळी काढायची, तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. मग देवाची पूजा करायची आपल्याला. देवाची पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, एक पाट ठेवून आपल्याला सूर्याची प्रतिमा ठेवायची आणि सूर्यनारायणाची, उद्या सूर्यनारायणाचा खास दिवस आहे त्यामुळे आपल्याला अवश्य सूर्यनारायणाची पूजा करायची आहे. आणि जे आता हे शेतामध्ये नवीन धान्य जे पिकते आपल्याला ते धान्य आपल्याला सूर्यनारायणाच्या समोर ठेवायचं आहे. सात धान्य आपल्याला ठेवायचं आहे समोर आणि त्या धान्याचीसुद्धा पूजा करायची आहे. कारण की जे नवीन धान्य येतं ते देवाला आधी समर्पित करायचं असते, देवाला त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि नंतर आपल्याला ग्रहण करायचं असते. त्यामुळे आधी सूर्यनारायणाला ते सात धान्य आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाटासमोर एक रथ काढायचा आहे. रथ काढून त्याच्यावर हळदी कुंकू वाहून सूर्यनारायणाचा रथ काढतात उदिच्याला आणि त्याला हळद कुंकू लावून पूजा करायची, फूल व्हायची. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं पहा, आपल्याला बाहेर एक गडू घ्यायचं आहे आणि त्या गडूमध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि आपल्याला उद्या गौरी पेटून अंगणामध्ये ते दूध उतू घालायचं आहे. दूध हे अवश्य उतू घालायचं आहे आणि सर्वांनी उतू घालायचं आहे. आणि आपल्याला उद्या देवाच्या नारायणाच्या निवेद्याला खिरीचा निवेद करायचा आहे. सगळा स्वयंपाक तर आपण करतोत पण विशेष म्हणजे खीर उद्या अवश्य करायची आहे निवेद्याला. आणि सर्वांनी विशेष म्हणजे आपल्याला सूर्यनारायणाची कृतज्ञापूर्वक नम्रतेपूर्वक उपासना करायची, आराधना करायची, कथा ऐकायची सूर्यनारायणाची आणि सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं, अवश्य द्यायचं, सर्वांनी द्यायचं अर्घ्य. अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये एक छोटासा गडू घ्यायचा आहे
तांब्याचा तांब्याच्या गोडूला हळद कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आणि तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचे, त्याच्यात चंदन टाकायचे, हळद कुंकू टाकायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लाल कलरचं फूल टाकायचे, थोडेसे तीळ टाकायचे आणि मुदीच्याला त्या पाण्यानं आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचे. आणि अर्घ्य देतानाही काळजी घ्यायची की ते पाणी कोणी तुडू नये, असं एका साईडला अर्घ्य देऊ शकतो आपण आणि आपल्या अंगावरही उडू नये अशा पद्धतीनं आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. जर आपल्याला तसं अवघड होत असेल तर एखादा कुंडा ठेवा झाडाचा आणि त्याच्यावरसुद्धा आपण अर्घ्य देऊ शकतो, कारण की आपण ते पाणी तुडू नये त्यामुळं आपल्याला अशा पद्धतीनं अर्घ्य द्यायचं आहे. आणि सर्वांनी अर्घ्य देऊन आपल्याला विनम्रतेने नम्रतेने सूर्यनारायणाची अंतकरणातून भाववंदना करायची, पूजा करायची, उपासना करायची, कहाणी ऐकायची सूर्यनारायणाची. त्यानंतर आपल्याला नैवेद्य आरती करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला रथसप्तमी साजरी करायची आहे. आणि कसा वाटला माझा व्हिडिओ? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, ज्याने सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.